अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जामनेर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त गावांना भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेत कृषी आणि महसूल विभागाला लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत। दगड पडला बाईच्या माटेवर, काहीच नाही म्हणजे आज 10:30 सुमाराला जामनेर तालुक्यामध्ये चक्रीवादळ झालं आणि या वादळामुळे आपण बघतात की सगळे घर उद्ध्वस्त झालेत। आपण ज्या केळीच्या बागेमध्ये उभं आहे तर अतिशय काटनवर आलेला माल, 18,000 केळी या शेतकऱ्याची होती, ते 25-30 किलोचं रासाचा माल या ठिकाणी होता आणि असं असताना एका दिवसामध्ये काही मिनटामध्ये हा माल असल्याचा दस्ता झालेला आहे। 18,000 केळी म्हणजे शेतकऱ्यांनी पूर्ण आपलं असेल नसेल अतिपोतीच्यामध्ये लावलेली होती आणि आज संपूर्ण बाग हा केळीचा नष्ट झालेला आहे। नुसतं केळीचा बाग नाही तर कापूस असेल, मका असेल, सर्व शेती याला नष्ट झालेली आहे। सगळ्या शेतामध्ये काल पाणी होतं, वाहून गेलं। या गावात आपण आहे त्या ठिकाणी एकही झाडाच्या ठिकाणी उभं नाही, मोठं इतके वृक्ष होते गावात मोठे, ते सगळे उन्मळून पडलेले आहेत। घरावरचे पत्र चालले गेलेले आहेत, लोक हवालदिल झालेले आहेत, काही शिल्लक राहिलेलं नाही। पण माझी आता विनंती आहे शासनाला की हे तर नैसर्गिक आपत्ती आहे, पण त्यांनी तात्काळ आणि लवकरात लवकर यांना जी आवश्यक आहे ती मदत या ठिकाणी केली पाहिजे, याचे लवकर पंचनामे झाले पाहिजे। मागचा अनुभव इतका वाईट आहे की गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये इतके पंचनामे झालेत, इतक्या लाखोच्या संख्येवरती केळीचे झाडं गेले त्रावेर यावल तालुक्यात, मुक्तनगर तालुक्यात, भुसावळ तालुक्यात, परंतु एक रुपयासुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही। हे खरं म्हणजे दुर्दैव आहे, कुठल्याही पिकाला घरांना एक रुपयाचीसुद्धा दमडीसुद्धा मदत शासनाकडून मिळालेली नाही। परवा 40 गावला गेल्या आठवड्यामध्ये तसंच झालं आहे, अजून 1 रुपया त्या ठिकाणी नाही आलेला, म्हणजे काही व्यवस्था शासनाकडून या ठिकाणी होत नाही आहे। म्हणून माझं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री मोदींना, शासनाला, की आपण तात्काळ हे बिचारे शेतकरी तर उद्ध्वस्त झालेले आहेत, यांच्या घरावर पत्र नाही आहे, शेतामध्ये एक झाड उभं नाही आहे, हाताशी आलेला माल कापूस आता पुढच्या महिन्यात निघायला सुरुवात झाली असती तोही सगळा गेलेला आहे, मका कापायला सुरुवात झाली तोही सगळा गेलेला आहे, केळी की ज्याच्या चांगले 1200-1300 रुपये भाव आहे, आज चांगला भाव यायला होता, 30-30 किलोचा एक गड आहे, परंतु आज तो 100% नष्ट झालेला आहे। आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, नुसतं तोंडाला पानं पुसण्याचं काम करू नये, ही माझी शासनाला विनंती आहे। आम्हाला जे येणार उत्पन्न ते नाही दिलं तरी चालेल, पण फक्त लागत जो खर्च आहे तो शासनाला आम्हाला द्यावा बस, बाकी आम्हाला काय अपेक्षा नाही शासनाची। म्हणजे काय पीक काय तुमचं? केळी पीक आहे माझ्या, 8,000 लावून केळी सोडून झोपलेली आहे, एकही झाड उभं नाही या ठिकाणी। माझं शासनाला हेच मागितलं, लागत खर्च मला 60 रुपये जाळप्रमाणे दिले तरी भरपूर झाले, बाकी जास्त अपेक्षा नाही शासनाकडून, कारण शासन देऊ शकत नाही ना। गारपीट मधून निघाले परत ह्या वादळून सापडले, आता परत पुढे काय होणार आहे आम्हाला समजत नाही, पुढचा आमचा निर्णय काय घ्यावा आम्हाला लागेल आता पुढचा। शेतकऱ्यांना या संकटांना तोंड नाही देता येत, श्रीराम पाटील उर्फ बंडू नाबूद झालेला, जमीन दोस्त झालेला आहे, मी घरातील असतील नसतील कर्ज करून सगळं पैसा त्याला लावलेला आहे। पूर्व सांगत होते की धरती पे चांद सूरज चांद रहेगा,
खेती बाड़ी रहेगी, खेती बाड़ी रहेगी तो किसान रहेगा, किसान रहेगा तो इंसान रहेगा, लेकिन अभी किसान ही रहा तो इंसान का कैसा क्या करेंगे हम अभी इसको कैसा इतनी जो हमारी लागत लगी है, हम बच्चों को देखते नहीं, बीवी को देखते नहीं, रात दिन खेत में रहते हैं, रात्रंदिवस आम्ही इथं राब राब राबतो, आणि त्याच्यातून जर असं नुकसान पाहायला भेटलं तर काय करायचं, आम्ही आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय उरतो शेतकऱ्यांसमोर, बँकांचे कर्ज असतात, प्रायव्हेट कर्ज असतात, तरी आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो, पण असे आसमानी संकट आल्यानंतर काय करणार आम्ही, कसं तोंड देणार या गोष्टींना, तर म्हणून सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे सगळे नुकसान झालेलं आहे त्यांची जास्तीत जास्त त्यांना भरपाई करून देण्यात यावी व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. आज पूर्ण गावामध्ये एकही झाड उभं नाही, शेतांमध्ये झाडे उभे नाही. गिरीश भाऊ आज ते स्वतः पत्रकार वगैरे येऊन पाहणी करतायत, त्यांनाही अक्षरशः आमचं जे डोळ्यात आसू आलेलं आहे ते पुसणं मुश्किल झालं आहे. तरी आम्ही काय करावं ते सरकारनं त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मदत करण्याची विनंती करतो. अरुण सिंग हरसिंग जाधव, मी विप्रो कंपनीमध्ये 17 वर्ष काम केलं आणि शेतीचा छंद होता मला, म्हणून मी एक्सपोर्ट क्वालिटी तयार करण्याच्या नादामध्ये पूर्ण जास्तीत जास्त खर्च केला मी शेतीवरती, आणि आज ती कापणीला आली, व्यापारी सुद्धा येऊन गेले, पण एवढं मोठं एका क्षणात पूर्ण आमचे स्वप्न झालंय. किती क्षेत्रावरती झालेलं आहे, किती रुपयांचे नुकसान झालं असेल, पंचनामे कधीपर्यंत पूर्ण? काल आणि परवा 2 दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे या ठिकाणी, आणि जवळपास 10 ते 12 गावांमध्ये चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. आज आपण या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे. जवळपास 225 घरांचे जे कच्चे घरं होते पत्र्याचे, ते सर्व पत्रे उडून गेलेले आहे. प्रशासनामार्फत कालच आपण त्या ठिकाणी व्हिजिट केली, आणि ज्यांना घरांची व्यवस्था नव्हती ते आपण मंदिरामध्ये किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित केलं, तसे त्यांची जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर कापसाचं, केळीचं आणि मक्याचं देखील नुकसान झालेलं आहे. सर्व यंत्रणेला तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना देखील विनंती करतो की आता जे आपत्ती झाली त्याच्यात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल तर आपण कृपया पीक विमा कंपनीला 74 आवर्समध्ये म्हणजे 72 तासामध्ये कळवावे. आपल्याला ही गोष्ट शक्य नसेल तर आपण कृपया तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून जे आपलं नुकसान आहे त्या प्रमाणामध्ये शासनाकडून मदत वाटप करण्यात येईल किंवा त्या कंपनीकडून मदत देण्यात येईल. आता आजपासून सर्व ठिकाणी पंचनामे सुरू केले. जवळपास 30 ते 32 हजार हेक्टर जे क्षेत्र आहे अंदाजे, अजून पंचनामे पूर्ण झालेले नाही, परंतु एवढं बाधित क्षेत्र आहे आणि पंचनामे झाल्यानंतर योग्य ती मदत शासनाप्रमाणे देण्यात येईल. पिकांमध्ये जे केळी उभी होती, केळी बऱ्यापैकी आणि मका जो उभा होता ज्याची हाईट जास्त असल्यामुळे आणि वादळ असल्यामुळे ते बऱ्यापैकी निस्तनाभूत झालेले आहे. कपाशीला ज्या ठिकाणी बोंड आलेले होते ते देखील कपाशी खाली पडलेले आहे. आणि जवळपास जे मेजर जे गाव आहे, ओझर असेल, ओझर बुद्रुक, हिंगणे नक, वडगाव तिगरी, तिगरी वडगाव, देवळसगाव, असे या पट्ट्यातील जवळपास 20-एक गावं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर तिथं हे झालेलं आहे. सर, इथे अतिवृष्टी झाली किंवा चक्रीवादळाचा तडाखा बसला नक्की काय कशा पद्धतीने नुकसान झालं त्याच्यामुळे? आता चक्रीवादळ काय निर्माण झालं ते काही माझ्याकडे माहिती नाही, परंतु एक काल सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान अचानक हा सगळा प्रकार घडला आणि या 4-5 गावांमध्येच मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाची सुरुवात झाली. आणि दुर्दैवाने कोणाला काही हानी झाली नाही, आणि सुदैवाने कोणाला काही हानी झाली नाही. त्यामुळे आपण जी काही मदत आहे ते आपण कालपासून सुरुवात केलेली आहे. 3 युवक वाहून गेले हो, काल तोंडापूर येथे 3 युवक वाहून गेले होते, त्याच्यापैकी 2 युवकांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. मात्र एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला, त्यांची सकाळी डेड बॉडी सापडली आहे, त्यांच्यावर PM चालू आहे. PM नंतर जी योग्य मदत आहे 4 लाख रुपये ती त्यांना देण्यात येईल. गुरांचं देखील नुकसान आहे. आतापर्यंत जवळपास 23 गुरांचं रिपोर्टिंग झालेलं आहे की त्या 23 गुरांमध्ये आता त्यांचे पंचनामे होतील आणि ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटमार्फत पंचनामे आले की आपण त्यांना यथायोग्य मदत देऊ. पूर्ण चांगल्यात चांगल्या क्वालिटीची सेंद्रिय खतं वगैरे टाकून जास्तीत जास्त खर्च करून तयार केलेली आहे. आज सेंद्रिय खतामध्ये वापर केला कारण नैसर्गिक खतामुळे जे
शरीरावर परिणाम होता, त्याच्यामुळे आम्ही शेतकरी चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा माल तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे अवाढवी आमचा शेणखतावरती या गोष्टींवरती खर्च होतोय. आज एक्सपोर्टचं क्वालिटी 25 ते 30 किलोचा घड आम्ही शेतामध्ये बनवलेला आहे. आज माझी 20,000 केळी होती, पूर्ण जी पर्ण एका क्षणामध्ये नुसत नाबूद झाली. तर आम्ही शेतकऱ्यांनी कसं उभं राहायचं, आमच्याकडे काय पर्याय असतो दुसरा? आज आज हे जे पूर्ण जास्त नाबूद झालेली केळी जर शेताच्या बाहेर काढायची म्हटल्यावर आम्हाला कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये आजच्या घटकेला खर्च आहे, तेव्हा दुसरं उत्पन्न आमचं काही येऊ शकतं. पण आता ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं उभं राहायचं? त्यामुळे आम्हाला शासनानं प्रत्येक ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जर शेतकरी खसला, शेतकरी म्हणतात जगाचा पाठीचा का नाही, पण जो जो मोडला तो उभं राहणं अशक्य आहे आमच्यासारख्यांना. म्हणून शेतकरी सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.